या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध. गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी. नमस्कार, मी प्राजक्ता, तीज नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज 7वा स्मृती दिन. राज्याच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल. शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन. राष्ट्रवादीच्या बाळासाहेबांना अभिवादन. छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्याकडून आदरांजली. बाळासाहेबांची रोजच आठवण येते असं भावनिक वक्तव्य छगन भुजबळ यांचं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे फडणवीसांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली. शिवसेनेला हिंदुत्वाची करून दिली आठवण. राष्ट्रवादी कोअर कमिटीची आज बैठक. किमान समान कार्यक्रमाला अंतिम रूप देण्याची दाट शक्यता. अडचणीतील साखर कारखान्यांना दिलासा. राज्यात भाजप शिवसेना युती तुटून राज्यात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची नवी महाशिव आघाडी निर्माण होण्याचे संकेत. त्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही गतिमान राजकीय हालचाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन. शरद पवारांनी ट्विटरवर वाहिली आदरांजली. शेतकऱ्यांना प्रतिगुंठा 80 रुपये मदत. राज्यपालांनी निर्णयाचा फेरविचार करावा. जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण. आसमानी संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी जाच. धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा असहकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूतीचा निवडणुकीत फटका बसल्याचा सूर भाजपच्या पराभूत उमेदवारांनी पक्षाच्या बैठकीत लावला. पवारांच्या भावसातील सभेची माध्यमे व समाज माध्यमातून झालेल्या प्रचारामुळे शेवटच्या 2 दिवसात वातावरण आणखी विरोधात गेल्याची बाबी अनेक पराभूत उमेदवारांनी केली नमूद. भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीस पंकजा मुंडे यांची गैरहजेरी. बाळासाहेबांना संपूर्ण देशभरातून अभिवादन केलं जात आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांचा 7वा स्मृतिदिन आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येत आहेत अभिवादन करण्यासाठी.